मूसलाधार बारिश के चलते अब तक 150 मिलीलीटर बारिश हो चुकी है। मुंबई मौसम विज्ञान विभाग के अगले चार दिनों तक भारी बारिश की संभावना जताई है। मुंबई मौसम विज्ञान विभाग ने अगले चार दिनों तक भारी बारिश की संभावना जताई है। नगर निगम उन गहरे इलाकों में पूरी तरह से सुसज्जित है जहां पानी रुका हुआ था। मुंबई नगर निगम उस जगह पानी पंप से पानी भरने की प्रक्रिया में है। मुंबई में 477 जगह पर डिवाटरिंग पंप लगाई गई। मुंबई के विभिन्न हिस्सों में स्थिति को नगर निगम के आपदा नियंत्रण कक्ष से नियंत्रित किया जा रहा है। महेश नार्वेकर ने कहा है कि मुंबई नगर आयुक्त उपायुक्त के मार्गदर्शन में आपदा प्रबंधन कार्य कर रहा है, साथ ही कोई समस्या हो तो तुरंत संपर्क करें, ऐसी अपील नागरिकों से की है। आज सकाळपासून मुंबईमध्ये काही ठिकाणी जवळजवळ 150 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आणि आताच IMD कडून जी आम्हाला वॉर्निंग मिळाली आहे त्याप्रमाणे ऑरेंज अलर्ट त्यांनी पुढच्या 4 दिवसासाठी दिलेलं आहे। त्यामुळे मुंबईमध्ये काही सखल भागामध्ये काही वेळापुरसाठी पाणी काही ठिकाणी साचलेलं होतं आणि मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, सगळे विभागीय आयुक्त, उपायुक्त सगळे फील्डवर आहेत। मुंबईमध्ये साधारण 477 ठिकाणी डिवॉटरिंग पंप आम्ही लावलेले आहेत। हे पंपही ऑपरेशनल आहे, 24 तास इकडे माणसं आहेत। नियंत्रण कक्ष आपण बघू शकता पूर्णपणे कार्यरत आहे 24 तास। नागरिकांना कोणत्याही अडचणी असतील तर त्यांनी थेट आमच्याशी संपर्क साधावा किंवा जर आमचा फोन लागला नाही, कारण मोठ्या प्रमाणात तिथे फोन येत आहेत, तर विभागीय कंट्रोल रूमसुद्धा 24 तास आम्ही कार्यरत ठेवलेले आहेत। तर वॉर्ड कंट्रोल रूममध्येही ते आपल्या अडचणींसाठी संपर्क साधू शकतात।